संबंधित जमीन कानून बाहिर माराट क्रम के वर्किंग जर्नलिस्ट यूनियन सोशियल अंड वेलफेर आग्रह कलबुर्गी नगर केएचबी कॉलोनी मालगत्तियल्ली ट्रस्ट के संबंधित जमीन अब्दुल शुकूर मामुपुरी वाले एंब व्यक्तियों कानून बाहिर प्लाट हाकि माराट माडुत्तिद्दु ಈ ಜಮೀನು ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ್ದು ಅದು ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಬೇಕೇ ಹೊರತು ಖಾಸಗಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗಲ್ಲ ಆದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ರಾಜಾರೋಷವಾಗಿ ಫ್ಲಾಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಮಾರಾಟ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಇದನ್ನ ತಕ್ಷಣವೇ ತಡೆದು ಮಾರಾಟವಾಗಿರೋದನ್ನ ರದ್ದುಗೊಳಿಸಿ ಇದರ ಡೆವಲಪರ್ ಹಾಗೂ ಅಬ್ದುಲ್ ಶುಕೂರ್ ಮಾಮುಪುರಿ ವಾಲೆ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲಿಸಿ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಫತನ್ ಸೂಫಿಯಾನ್ ಖಾನ್ ರವರ ವತಿಯಿಂದ ಮನವಿ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು ಜೆಕೆ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಕಲಬುರ್ಗಿ ಇದು ಭ್ರಷ್ಟರ ಪಾಲಿಗೆ ಸಿಂಹ ಸ್ವಪ್ನ ಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತು ಆಜ್ ಪಹಲೇ ಕಲ್ ಏಕ ಡಿಸಿ ಯಾನಿ ಕಿ ಡಿಪ್ಟಿ ಕಮಿಷನರ್ ಕೋ ಏಕ ಲೆಟರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಯೇ ಜೋ ಮಾಮಲಾ ಹೈ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಕಾಲೋನಿ ಯಾನಿ ಕಿ ಮಾಲಗತ್ತಿ ರೋಡ್ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 84 ಬಟಾ 1 ಔರ್ ಬಟಾ 2 ये जो है केएचबी का लेआउट था जिसमें एक ट्रस्ट को ये ज़मीन दी गई वो ट्रस्ट से अब्दुल शुकूर मामूपुरी वाले को दी गई हालांकि ये जो साइट है केएचबी वालों ने ये पर्पस उसमें ये मेंशन करके दिया है कि ये सीए साइट है सीए साइट यानी कि सिविक कम्युनिटी यानी कि ये सिविक कम्युनिटी पब्लिक यूटिलाइजेशन के लिए होता है तकरीबन ये एक एकड़ के पास ज़मीन है तो ये अब्दुल शुकूर मामूपुरी वालों को जब ये ज़मीन दी गई तो वहाँ पर 25 प्लॉट डालकर कुछ डेवलपर्स को लेकर हमें सुनने में आया है कि कुछ डेवलपर्स वहाँ पर हैं जो ये ज़मीन को लेकर डेवलप कर इस ज़मीन को बेच रहे हैं तो हमारा यही है मामला है कि ये ज़मीन एक तो सी ए साइट उसके बाद में भूमि मंडल मंडल से इसको परमिशन लिया गया मंडल से इसको परमिशन कैसे लिया जाता है हालांकि जब तक हम लोगों को मालूम है कि के यू डी ए से इसका परमिशन होता है के यू डी ए से नहीं लेकर मंडल से इसका परमिशन लिया गया फिर इसको एन ए कर इसको प्लॉटिंग डालकर वहाँ पर बेचा जा रहा है ये सरासर ट्रस्ट के नाम पर और लेआउट के नाम पर जो कारोबार किया जा रहा है इसके ऊपर इंक्वायरी होना चाहिए और यहाँ पर जो डेवलपर्स हैं और जो ये लैंड ओनर्स हैं जो कि सब रजिस्टर ऑफिस में इन प्लॉटों की रजिस्ट्री की जा रही है उन पर एक्शन लेना ज़रूरी है ताकि ऐसे मामला शहर में ना हो मैं पठान सुफियान खान आज हमारी टीम के साथ में ये लेटर ADC साहब को भी दिया उनको ब्रीफ भी किया गया है मामला इस तरीके से पूरे डॉक्यूमेंट्स उनको दिए गए कि किस तरीके के यहाँ पर हुआ है और उन्होंने आश्वासन भी दिया है कि इसके ऊपर इंक्वायरी करेंगे और इंशाल्लाह हमें उम्मीद है कि इसके ऊपर काम होगा ಕಂಪನಿಯ ತರ ತರಹದ ಮಾಡೆಲ್ ಬೈಕ್ ಖರೀದಿಸಲು ಯೋಚಿಸುತ್ತಿದ್ದರೆ ಎಸ್ವಿ ಟಿವಿಎಸ್ ಶೋರೂಮ್ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದೆ ಹೊಸ ಹೊಸ ಮಾಡೆಲ್ಗಳ ಹೊಚ್ಚ ಹೊಸ ಬೈಕ್ಗಳು ಟಿವಿಎಸ್ನ ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಬೈಕ್ಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ಬೈಕ್ಗಳ ಸರ್ವಿಸ್ ಹಾಗೂ ಅವುಗಳ ಸ್ಪೇರ್ ಪಾರ್ಟ್ಗಳು ಕೂಡ ಲಭ್ಯ ಹಾಗಿದ್ರೆ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಎಸ್ವಿ ಟಿವಿಎಸ್ ಶೋರೂಮ್ ಮಾಲೀಕರು ಲೋಕೇಶ್ ಆರ್ಜೆ ಭಾರತ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಎದುರುಗಡೆ ನಾಗಲಕ್ಷ್ಮಿ ತಬಾ ತಿರ ಗುಲ್ಬರ್ಗ ರೋಡ್ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ನಿಮ್ಮ ಬೈಕ್ ಅನ್ನು ಕಾಯ್ದಿರಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 8494951009 ಅಥವಾ 0848345932 7 ಕೋಟ್ ಪ್ಯಾಂಟ್ ಶೇರ್ವಾನಿ ಸೂಟಿಂಗ್ ಶರ್ಟಿಂಗ್ ಸಾರಿ ಡ್ರೆಸ್ ಮಟೀರಿಯಲ್ ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಮದುವೆ ಫ್ಯಾಷನ್ ಬಟ್ಟೆಗಳು ಲಭ್ಯ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಆರ್ಕೆ ಫ್ಯಾಷನ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ ಎದುರುಗಡೆ ಹೊಮ್ಮನಾಬಾದ